आहेर पहा कसे कारंजे उडत आहेत, पाण्याचे कारंजे उडत आहेत. खूप आपण आदंत्री फोटो काढण्यास सज्ज आहेत आणि सगळ्या गुड मॉर्निंग. सो इट्स द डे वन इन श्रीनगर आणि आम्ही सकाळी उठलो, नाश्ता केला आणि आता मी निघतोय हॉटेल. इथून चेकआउट करून आम्ही दुसरीकडे जाणार आहोत. आम्ही आज ट्युलिप गार्डन आणि बाकीचं सगळं एक्सप्लोअर करणार आहोत आणि मग रात्री आम्ही हाऊस बोट मध्ये वगैरे जाणार आहोत. सो आज सगळं ते असणार आहे ते आपण बघूया. चलो ते सगळ्यांचे फोटोज चालू आहेत. सकाळी सगळे उठलेत लवकर, मस्त रेडी झालेत आणि आता सगळे फोटो काढतायत. सो 16 माणसं पिकनिकला आली आहेत 23 बॅगा घेऊन. वाव, आपण आदंत्री फोटो काढण्यास सज्ज आहेत आणि सगळ्यांच्या मुखावर एक स्मित हास्य आणि सगळ्यांनी असं वाटतंय की कॅमेरामॅन दिशा वाजंत्री सह गणेश वाजंत्री आणि सानिया पारंगे. मला घेतोच नाही हो, कालच्या पण ह्याच्यामध्ये तुमचा तर जीव मला घेतला. एकच घेतलास फक्त. अरे उरूक सुरू आपण घेणार आहे. मान्य संतोष पारंगे, सुनील म्हात्रे, सुनील वाजंत्री कुठे दिसत नाही आणि गणेश वाजंत्री आहेत. कॅमेरामॅन कुठे? कॅमेरामॅन सानिया पारंगे. ओके. अँड ध्रुव म्हात्रे, ओम म्हात्रे. ब्लॉग कुठे सुरू आहे? ब्लॉग इकडे सुरू आहे. हा ब्लॉग आहे. ब्लॉग कुठे? ब्लॉग कुठे सुरू आहे? ब्लॉग. ओके ओके, चलो आपण तिघे काढूया फोटो. कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. ब्लू कलर वाव, रेड कलर वाव, ब्राउन कलर वाव, सो ब्यूटीफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाइक अ वाव. पहा कसे कारंजे उडत आहेत, पाण्याचे कारंजे उडत आहेत. खूप खूप मोठं लेक आहे हे. वाव, भेकून महाराज मस्त मजा येते. अपनी देवर की बारात लेके लो चली मैं. शोदा है तेरा कन्हैया, पनगट में मेरी पकड़े है नैया, तंग मुझे करता है संग मेरे लड़का है. राम जी की कृपा से मैं बची, राम जी की कृपा से कन्हैया. आता आम्ही आलोय ट्युलिप गार्डनला आणि इथे खूप मोठी लाईन आहे, म्हणजे ऑफकोर्स क्यू खूप मोठा आहे आणि आता आम्ही चाललोय. सो आता पुढे बघूया. एंट्री केली ट्युलिप गार्डन मध्ये आणि आजपासूनच गार्डन ओपन झालंय. सो एवढी फुलं पण काय आली नाही आहेत, म्हणजे आजपासूनच स्टार्टिंग आहे, त्यामुळे थोडं कमी कमी आहे, बट तरी पण बघूया. आता आमचं ट्युलिप गार्डन बघून झालंय, म्हणजे ट्युलिप गार्डनला मी जसं सांगितलं आज फर्स्ट डे होता, त्यामुळे काहीच फुलं फुलली नव्हती एवढी, पण तरी पण आम्ही बघितलं, खूप फोटोज काढले आणि आता आम्ही पुढे चाललोय, म्हणजे ट्युलिप गार्डनच्याच थोडं पुढे बोटॅनिकल गार्डन आहे, तिथे फक्त बघून येणार आहोत आणि नंतर मग पुढे बघूया. सो आता आमचं जेवण झालंय आणि आता आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन आय गेस मुघल गार्डन आहे किंवा मग हा शंकराचार्य टेम्पल, बट मोस्टली मुघल गार्डनला जाणार आहोत. सो पुढे बघूया, आपण जाऊया आपण सगळे. मेकअप मेकअप शेकअप टचअप टचअप. तुम्ही बघू शकता एक आजारी माणूस पण आपल्याला. ससा कसा दिसतंय बघा. जेव्हा तुम्ही 16 जण असता तेव्हा अशीच मोठी बस लागते. ऑफकोर्स ट्रॅव्हलर. अगेन चेंज इन प्लॅन. आता आम्ही मुघल गार्डनला जात नाही होत, आम्ही डायरेक्ट शंकराचार्य टेम्पलला चाललोय आणि वर म्हणजे आम्हाला बसमधून उतरवलंय, वर गर्दी असल्यामुळे आम्हाला इथून चालत जायचंय.
चला आणि वर 230 स्टेप्स पण चालायचे. आता हा रस्ता आणि त्यानंतर 270 स्टेप्स, 230 270. सो चलो, खूप भारी व्ह्यू दिसतोय वरून. ती पूर्ण दाल लेक आहे आणि ही फक्त हाफ पार्ट आहे त्याचा, अजून त्या बाजूला पण आहे. बस मधून उतरल्यानंतर आम्ही डायरेक्ट चालायची रस्ता सुरू केली. म्हणजे रिक्षाज अवेलेबल असतात पण खूप ट्रॅफिक आहे, त्यामुळे नाही आहे तेवढा रिक्षा पाहिजे तशा. आम्हाला एक रिक्षा मिळाली, त्यामध्ये चौघी पाच जणी बसून गेल्यात. आता आम्ही असे चालत चाललोय. हा किती किलोमीटरचा आहे? 2 किलोमीटर. हा 2 किलोमीटरचा रस्ता आहे आणि त्यानंतर 270 पायऱ्या चढायच्या आहेत. सो मजा येते चालायला, थंड हवा सुटली मस्त, पण दम पण तेवढाच लागतोय कारण का नंतर तेवढ्या पायऱ्या पण चढायच्या आहेत. सो आता चालता चालता जर मध्ये रिक्षा मिळाली तर त्यात बसून जाणार पुढे, नाहीतर मग असंच चालत जायचं. आणि तिकडे पण पुढे सुरेश काका, सुनील काका ते चालतायत. मला तर रिक्षा भेटली आहे, आम्ही बसून चाललोय आणि आलोय टेम्पलच्या पायऱ्या चढतोय. सगळ्यांना दम लागलाय, सगळे मस्त बसले तिथे. 1 घंटा तिकडे पुढे पण आहेत आणि आमच्या बायका त्याजपर्यंत खालीच आहेत, त्यांना खूप दम लागलाय. हळूहळू काय ना, पण आलं टेम्पल एवढं काय नाही, लगेच पोचलो. पण थोडस आहे आता, फक्त 7-8 पायऱ्या बाकी आहेत. आणि तू ते मी बसलो इथून ना, श्रीनगर काय भारी दिसतंय, म्हणजे पूर्ण श्रीनगर दिसतंय आणि खूप छान दिसतंय सगळं. मी आलोय आता मंदिरामध्ये. चला बघू. इथून दाल लेक श्रीनगर खूप 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 सुंदर दिसतंय, म्हणजे सगळे असे घरं प्रॉपर लाईन मध्ये आणि खूप छान वाटतंय. इथपर्यंत सलावड आहे. आतमध्ये टेम्पलच्या आतमध्ये आपण व्हिडिओग्राफी करू नाही शकत. सो मी आता सध्या पुरती इथेच बंद करेन, तर जाताना परत दाखवते. बट मस्त व्ह्यू खूप भारी आहे. हा म्हणजे असं वाटतं की इथेच राहू. खूप छान आहे, दर्शन झालं, दर्शन खूप छान झालं. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहेत, बट खूप छान वाटलं आतमध्ये जाऊन. सध्या मस्त प्रसन्न वाटलं. आता बाहेर आल्यानंतर हा व्ह्यू एक तर खूप भारी आहे. हे आतमध्ये तपस्या स्थळ आहे, म्हणजे मंदिर ते वर आहे, मंदिरातून खाली उतरल्यानंतर इथे असं तपस्या स्थळ आहे, तिथे जाऊन दर्शन घेऊन. आणि सगळी उतरतात हळूहळू. मी आणि दीदी आलोय पुढे. आम्ही आता आलोय एंट्रन्सच्या तिथे, म्हणजे तिथून जिथून एंट्रन्स स्टार्ट झाली आम्ही तिथे आलोय. आणि इथून आम्ही आता आमचा नेक्स्ट स्टॉप आहे दाल लेक. तिथे आम्ही हाऊस बोट, आज आम्ही रात्री हाऊस बोटमध्ये राहणार आहोत आणि शिकारा राईड वगैरे करणार आहोत. तर आता डायरेक्ट ते बघूया आता दाल लेकमध्ये. आणि आमची पहिले आता शिकारा राईडमध्ये, म्हणजे त्या बोटमध्ये आम्ही बसलोय आणि आम्ही आमच्या हाऊस बोटवर चाललोय. तिथे आम्ही सगळं सामान ठेवणार आणि मग तिकडून आमची शिकारा राईड आहे. सो आम्हीच सगळ्यात पहिले बसलोय 5 जणी. बिजवटी पण मजा येते. सगळे लोक आहेत. हाय बोला, कसं वाटतंय? नंबर तुला का बोट मध्ये एंटर करतोय आणि तुम्हाला सगळं दाखवते. चालतो. हा लिव्हिंग रूम आहे आणि इकडे हा एक रूम आहे. वॉशरूम्स पण आहेत. आता सेकंड रूम बघूया. मधला पॅसेज खूप मोठा आहे. हा सेकंड रूम आहे. आहेत या हाऊस बोट मध्ये 2 रूम्स आहेत आणि आता ह्या दुसऱ्या वाल्यामध्ये 3 रूम आहेत. तर आता आपण ते पण बघू. बाहेर बसायला आहे आणि हा अगेन लिव्हिंग रूम. फर्स्ट रूम आहे.
अगेन वॉशरूम अटॅच आहे. आता आज एका रूम मध्ये राहणार आहोत सगळ्या. आणि आता मी डिसाइड करते कुठली रूम घ्यायची आहे ते. म्हणजे बघ या सगळ्या रूम छान आहेत, पण तरी पण आम्हाला एक अजून चांगलीवाली रूम हवी आहे. सो बघूया, आम्ही आधी चेंज करली आहे. हा, बिकॉज आम्हाला शिकारा राईडला जायचं आणि मस्त असे फोटोज हवे आहेत आम्हाला. सनसेट जात आलाय म्हणून आम्ही चेंज केलं. दीदी, मी आणि दिशानी आम्ही चेंज केलंय. मस्त वन पीस घातलंय आणि 4 degrees सेल्सिअस काहीच नाही. क्या होता है? कुछ भी नाही. तर मानस मध्ये राहू ज्यादा हो गया. सो बघू, बसलोय शिकारा राईड मध्ये. इट डिडंट गो एज प्लॅन्ड. आम्हाला सनसेटला जायचं होतं बट ते नाही झालंय. बट तरी पण छान वाटतंय. तर तुम्ही बघू शकता असं सगळं छान दिसतंय. त्या साईडला पण आहे. हाय बोला. हाय. आणि ती आमची हाऊसबोट आहे तिथे. आणि तिथे सगळे अजून बसत आहेत. आमचीच पहिली शिकारा निघाली आहे आणि आता मस्त फोटो काढणार. आम्ही शिकार करत आहोत. फिरता फिरता असे येतात काय काय विकायला. तिथे कावा आलाय, काश्मीरी कावा. बरोबर किलो किती? 50 खायला आलेत. आमच्या 2 बोट्स अशा सोबत चालतात. तिकडे शोभा काकीची बोट पण होती, पण शोभा काकी तिकडे त्यांच्याकडे फोटो वगैरे काढते. आणि खूप छान दिसतंय. तो मून पण खूप छान दिसतोय आणि सगळं खूप भारी वाटतंय. तर आमच्या 4 बोट अशा मस्त एकत्र आल्यात. तिकडे कृपा, गणेश काका, अपर्णा काकी, इथे दिशा, सुब्रा मॅडम, सुनील काका, रीणा काकी, इथे आमची बोट, इथे सुरेश काका, शोभा काकी, ओम ध्रुव, आणि मस्त सगळ्या बोट अशा एकत्र आल्यात. आणि मस्त मजा झाली. कम्प्लीट झाली आहे आणि आता आम्ही परत आमच्या हाऊस बोट वर आम्हाला नेत आहेत. तर आता आम्ही बोट वरून आल्यानंतर आमचं जेवण वगैरे झालं. आता आम्ही झोपतोय. जास्त टाइम पण नाही झालाय, फक्त 10:30 वाजलेत आणि आम्ही झोपतोय आता लवकर. कारण उद्या लवकर उठायचंय. हा, आणि उद्या कुठेतरी जातोय आम्ही. कुठेतरी जाते, काश्मीर मध्ये. काश्मीर जातोय. पण ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉग, म्हणजे मी आता रोज ब्लॉग टाकत राहणार आहे. तुम्हाला ते पुढच्या ब्लॉग मध्ये दिसेल. नक्की बघा, सबस्क्राइब करा. आणि हा ब्लॉग मी इथे सेंड करते. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट मध्ये सांगा. अँड डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. गुड नाईट.